दिनदर्शिकेच्या पानाचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा. ऑगस्ट महिन्यात किती दिवस आहेत? यावर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आहे? या महिन्यात किती सोमवार आहेत? गुरुवारी कोणकोणत्या तारखा आहेत? ऑगस्ट महिन्यात कोणकोणते वार 5 वेळा आले आहेत? एकच वार किती दिवसांनी परत येतो? सुरेखा मे महिन्यात मामाच्या गावी गेली. 9 मे पासून 25 मे पर्यंत ती दररोज पोहण्यास जात होती. तर सुरेखा किती दिवस पोहण्यास जात होती? किती दिवस पोहण्यास जात होती यासाठी आपल्याला 9 मे पासून तर 25 मे पर्यंत दिवस मोजावे लागतील. चला तर मग मोजूया. 9 मे पासून म्हणजे 9 पासून सुरुवात करूया. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. 25 मे पर्यंत मोजले. आता 9 ला आपण 1 म्हणजे पहिला दिवस धरूया. त्याप्रमाणे आपण 1, 2, 3 असे दिवस मोजू 25 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. एकूण 17 दिवस हे भरले. म्हणजे सुरेखा एकूण 17 दिवस पोहण्यास जात होती. उदाहरण 2. जॉनच्या शाळेला 5 मे पासून सुट्टी लागली व 12 जूनला त्याची शाळा सुरू झाली, तर त्याला किती दिवस सुट्टी होती? आता या उदाहरणात माहिती काय दिलेली आहे? तर जॉनच्या शाळेला 5 मे पासून सुट्टी लागली आणि 12 जूनला त्याची शाळा सुरू झाली, ही माहिती आपल्याला यात दिलेली आहे. 5 मे पासून सुट्टी लागली आणि मे महिन्याचे दिवस असतात एकूण दिवस 31. मेच्या 4 तारखेच्या पुढे 31 तारखेपर्यंतचे दिवस म्हणजे 31 मधून आपल्याला 4 दिवस कमी करावे लागतील. याचाच अर्थ 31 वजा 4 म्हणजेच 27 दिवस हे उरले. 12 जूनला शाळा सुरू झाली याचा अर्थ जूनच्या 1 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 दिवस सुट्टी होती. म्हणून एकूण सुट्टी आधीचे 27 दिवस आणि नंतरचे जून महिन्यातले 11 दिवस, 27 अधिक 11 = 38 दिवस आलेत. म्हणजेच जॉनला 38 दिवस एकूण सुट्टी होती.